विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। कुस्तीच्या मैदानातले चंद्रहार विधानसभेच्या मैदानात उतरणार का? विधानसभा निवडणुकांना अजून 2.5-3 वर्ष अवकाश आहे, पण निवडणुकीचा आखाडा आणि आखाड्यातील पैलवान नेहमी चर्चेत असतात। ज्यांच्या कुस्ती आखाड्याचे नुकतेच पूजन झाले ते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील आमदारकीच्या मैदानात उतरणार का असा प्रश्न समोर आला आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांनी बांधलेल्या कुस्ती आखाड्याची पूजा व हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना होती। या कार्यक्रमाला पैलवान चंद्रहार पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खानापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल बाबर अशा मातब्बर मंडळींना बोलवले होते। हा कार्यक्रम कुस्ती आखाड्याचा होता, पण चर्चा मात्र राजकीय आखाड्याची झाली। विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी चंद्रहार तुम्हाला 2034 पर्यंत आमदार होता येणार नाही, कारण अनिल भाऊंनी तोपर्यंत बुकिंग केलं आहे असं म्हणत आमदारांना चिमटा काढला। आमदार बाबर यांनी चंद्रहारच्या चाहत्या वर्गाला काय वाटतं हे मी जाणतो, पैलवानांचा प्रतिनिधी म्हणून तो विधान परिषदेवर किंवा विधानसभेवर आमदार व्हावा अशी पैलवानांची भावना असल्याचे सांगत मी त्याच्या आमदारकीच्या व खासदारकीच्या आड येणार नाही असे सांगितले। सदर कार्यक्रम होता कुस्ती मैदानाचा, पण त्यात चर्चा झडली राजकीय मैदानाची। विशेष म्हणजे पहिल्यांदाच दोन्हीकडच्या नेत्यांनी आमदारकीसाठी स्वतः चंद्रहारचे नाव घेतले आहे। स्वतःच्या व स्वतःच्या घरातील व्यक्तीच्या आमदारक्या सोडून आमदारकीसाठी नेत्यांनी इतर कोणाचे तरी नाव घेण्याची ही पहिलीच वेळ आहे। कदाचित चंद्रहार पाटील भविष्यात आमदारकीचे दावेदार असतील, ते विधानसभेच्या मैदानात उतरतील अशी शक्यता या मंडळींना वाटली की काय असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय राहत नाही। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आमदार व्हावे असं त्यांच्या चाहत्या वर्गाला वाटत आहे। त्यांच्यावर प्रेम करणारी कुस्ती मैदानातील मंडळी हे स्वप्न पाहत आहे। पैलवान चंद्रहार पाटील खरंच कुस्तीच्या आखाड्यातून राजकारणाच्या आखाड्यात येणार का? खरं तर त्यांना यापूर्वीच राजकीय मैदान गाजवलं आहे। काँग्रेसचे शेलार मामा समजल्या जाणाऱ्या रामराव पाटलांना त्यांनी झेडपीच्या मैदानात चितपट केले आहे। 2024 विधानसभा निवडणुकीत ते मैदानात उतरणार का, आमदारकीसाठी शड्डू ठोकणार का असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत।